नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मटन बिर्याणी बनवणार आहे तर बघू शकता अगदी मोकळी आणि सुटसुटीत बिर्याणी झालेली आहे तर सोप्या पद्धतीने मटन बिर्याणी कशी बनवायची ते बघू आपण मटन बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी चारशे ग्रॅम मटन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून अर्धा किलोला इथं मी मटन कमीच घेतलेलं आहे तर यामध्ये सगळ्यात पहिला आपण हळद आणि मीठ घालू आणि हळद आणि मीठ मटणाला लावून घेऊ मटणाला हळद आणि मीठ लावून घेतलेलं ला आहे आता हे आपण मटण शिजवून घेणार आहोत तर हे हळद मीठ लावलेलं ला मटण आता कुकरमध्ये काढून घेऊ यामध्ये अर्धी वाटी पाणी घालू आणि झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवरती तर कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इथं कांदा तळून घेणार आहोत बिर्याणीसाठी तर दोन मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत तेल आता चांगलं कडकडीत तापलेलं आहे यामध्ये आता थोडा थोडा कांदा आपण टाकून छान लालसर रंगावरती तळून घ्यायचा आहे बिर्याणी वेळेस कांदा तळताना तेल चांगलं तापलेलं हवं नाहीतर कांदा मऊ पडतो तर हे बघू शकताय कांदा आपण छान लालसर असा करून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्याचबरोबर बिर्याणीसाठी मी तांदूळ भिजत ठेवणार आहे त्यासाठी दोन वाटी मी बासमती लॉन्ग्रेन तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता सगळ्यात पहिला आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये पाणी घालू आणि तीस मिनटं तांदूळ भिजत ठेवू बिर्याणी मद्द, बिर्याणीमध्ये आपण जो बिर्याणी मसाला घालतो तो आपण तयार करणार आहोत त्यासाठी इथं मी तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक स्टारफूल घेतलेला आहे दोन काळे वेलदोडे म्हणजे मोठी वेलची घेतलेली आहे दोन चमचे धने दोन चमचे जिरे घेतलेले आहेत सात ते आठ काळी मिरी घेतलेल्या आहेत आणि लवंग घेतलेले आहेत सात ते आठ तर हा मसाला आपण मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचा आहे बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तुम्ही हवं तर बाजारमध्ये जो बिर्याणी मसाला मिळतो तो वापरू शकता तर याची हे बघू शकता मी बारीक अशी पावडर करून घेतलेली या आहे यामधली मी अर्धी पावडर वापरणार आहे बिर्याणीसाठी त्याचबरोबर आपण आता आलं लसूणची पेस्ट तयार करून घेऊ त्यासाठी मी आलं घेतलेलं आहे चिरून लसणाच्या एक पंधरा पाकळ्या घेतलेल्या आहेत पुदिन्याची पानं घालू यामध्ये कोथंबीर घालू आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ याची बिर्याणी करताना आलं लसूण पेस्ट जास्त धावी त्यामुळे आलं लसूण जास्त घालायची तर हे बघू शकता अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेल्या त्याचबरोबर आपण जे मटण शिजत ठेवलेलं हो ते मटणसुद्धा आता छान शिजलेलं आहे हे बघू शकताय अगदी मऊ असं मटण शिजलेलं आहे तर बिर्याणी करण्यासाठी भांड्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे यामध्ये आता कांदा घालू आपण तर दोन मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घातलेले आहेत आणि कांदा छान आता लालसर होई जोपर्यंत आपण भाजून घेऊ तर बघू शकताय कांदा छान लालसर असा तळून घेतलेला आहे यामध्ये दोन मोठे टोमॅटो घालू चिरलेले आणि टोमॅटोसुद्धा कांद्याबरोबर छान मऊ करून घ्यायचं आहे तर टोमॅटोसुद्धा छान आपण मऊ करून घेतलेला आहे आपण जी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीरची पेस्ट केलेली आहे ती घालू आणि ही पेस्ट सुद्धा छान दोन मिनटं तेलामध्ये परतून घेऊ आपण तर पेस्टसुद्धा आपण परतून घेतलेली आहे यामध्ये आता हळद घालू आणि दोन चमचे लाल तिखट घालू आणि जो मसाला आपण तयार केलेला आहे खड्या मसाल्याचा त्यातला मी अर्धा मसाला घातलेला आहे तुम्ही अशा प्रकारे मसाला तयार करून बिर्याणी किंवा मसाले भात करताना हा मसाला वापरू शकता तर हे बघू शकता आपण लाल तिखट कांद्यामध्ये छान परतून घेतलेला आहे यामध्ये आता चार चमचे दही घातलेलं आहे दही छान बारीक गॅस करून आपण मिक्स करून घेऊ यामध्ये मोठ्या गॅसवरती दही कधीच परतायचं नाही नाहीतर मसाल्यामध्ये दही घातल्यानंतर फाटतं तर है है, हे बघू शकताय मसाल्यामध्ये आपण दही छान मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता शिजवलेलं जे मटण आहे ते घालू आणि हे मसाल्यामध्ये आता मटण मिक्स करून घेऊ चवीपुरतं आता थोडंसं मीठ घालू सुरुवातीला आपण मटण शिजवताना थोडं मीठ घातल्यामुळं इथं मी थोडंसंच मीठ घातलेलं आहे यामध्ये आता थोडंसं पाणी घालू तर साधारण मी यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहे आणि छान मटण आपण एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे जे मसाले आहेत ते मटणामध्ये छान उतरतील मसाले आता मटणामध्ये आपण छान शिजवून घेऊ बारीक गॅस करून यावरती झाकण ठेऊ पाच ते सात मिनटासाठी मटण आपण थोडं शिजत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा भात तयार करून घेऊ त्यासाठी इथं मी पाणी भांड्यामध्ये गरम करत ठेवलेलं आहे तर दोन वाटी तांदूळ घेतल्यामुळं इथं मी दहा वाटी पाणी घेतलेलं आहे तर एका वाटीसाठी पाच वाटी पाणी घ्यायचं पाणी जास्त भात शिजवताना जा। वापरायचं तर यामध्ये आता मीठ घालू चवीनुसार आणि खडे मसाले घालू त्यामध्ये दोन तमालपत्राची पानं एक चमचा जिरं स्टार फूल एक दालचिनीचा तुकडा चार लवंग आणि एक मोठी वेलची घेतलेली आहे आणि काळी मिरी घेतलेली आहेत तर कधीही बिर्याणीचा भात करताना पाणी जास्तच वापरायचं जर कमी पडलं तर भात असा चिकट होतो यामध्ये थोडंसं तेल घालू त्यामुळे मोकळा सळसळीत असा भात तयार होतो आणि पाण्यात आता उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण जो भिजवत ठेवलेला हो तांदूळ तो घालू तांदळामधलं मी पाणी पूर्ण काढून टाकलेला आहे आणि हा तांदूळ आता यामध्ये घालू निथळलेला तांदूळ आणि मिक्स करून घेऊ आता तर नेहमीपेक्षा आपण भाताला जेवढं मीठ घालतो त्याच्यात थोडं जास्त मीठ घालायचं म्हणजे भाताला मीठ लागतं भात शिजल्यानंतर यामधलं पूर्ण पाणी काढून टाकतो त्यामुळं मीठ थोडं जास्तच घालायचं एक ऐंशी टक्के आपण आता भात छान शिजवून घेऊ म्हणजेच दहा ते बारा मिनटं मोठ्या गॅसवरती असाच भात छान शिजवून घ्यायचा तर जवळजवळ दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आणि भात आपला छान शिजलेला आहे तर यामधला आपण आता पाणी काढून टाकू चाळणीवरती आता आपण छान हा भात नितळत ठेवू तर भात आपला तयार झालेला आहे आणि इकडं मटण मसालासुद्धा बिर्याणीसाठी तयार झालेला आहे यामधलं आता थोडं मटण आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर भाताचे आपण दोन लेअर करणार आहोत बिर्याणीसाठी त्यासाठी थोडंसं मटण मी काढून घेतलेलं आहे आणि हे बघू शकता भातसुद्धा आपला तयार झालेला आहे बिर्याणीचा अगदी मोकळा सळसळीत असा भात तयार झालेला आहे तर बिर्याणीला आता आपण भाताची लेअर देऊ तर मटणावरती आपण अर्धा भात आहे तो अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे अर्धा भात मी पसरून घेतलेला आहे जो तळलेला कांदा आहे तो यावरती घालू थोडा पुदिन्याची पानं घालू बारीक चिरलेली कोथंबीर घालू बारीक चिरलेली आणि जे उरलेलं आपण मटण काढून ठेवलेलं बाजूला ते घालू ते सुद्धा अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता उरलेला भात घालू तर डबल लेअरची आपण बिर्याणी करणार आहोत अगदी मसालेदार चमचमीत अशी तर अशा प्रकारे उरलेला भातसुद्धा आपण मटणावरती पसरून घेतलेला या आहे यावरती आता तळलेला कांदा घालू आणि इथं मी फूड कलर घेतलेला आहे पाण्यामध्ये थोडा मिक्स करून तो घा घालणार आहे तर लाल कलरचा फूड कलर घेतलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आणि इथं मी पिवळा कलरसुद्धा घातलेला आहे तोसुद्धा घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि बारीक चिरलेली पुदिन्याची पानं घालू यावरती तर याला आपण आता बिर्याणीला दम देणार आहोत त्यासाठी बाजूलाच मी एक दहा मिनटं तवा छान गरम करून घेतलेला आहे गॅसवरती तर तव्यावरती आता बिर्याणीचं भांडं ठेवू आपण याला आता सिल्वर पेपर लावू तुमच्याकडे सिल्वर पेपर नसेल तर तुम्ही याला गव्हाची कणिक लावू शकता किंवा बंद असं झाकण ठेवू शकता तर यावरती आता झाकण ठेवू आणि बारीक गॅसवरती वीस मिनटं आपण बिर्याणीला दम देऊ तर जवळजवळ बारीक गॅसवरती मी वीस मिनटं दम दिलेला आहे तर आपण झाकण उघडू आणि यावर तर सिल्वर पेपर काढू मटन बिर्याणी आपली तयार झालेली आहे चमच्याने आता थोडी मिक्स करून घेऊ मटन बिर्याणी आपली तयार झालेली आहे बिर्याणी करताना कधी पण बुडाचं भांडं वापरायचं आणि बारीक गॅसवरती दम द्यायचा म्हणजे बिर्याणी करपत नाही तर प्लेटमध्ये आपण आता बिर्याणी काढून घेऊ तुम्ही बघू शकताय मसालेदार चमचमीत अशी मटन बिर्याणी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी तयार होते आवडली तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट सोप्या होणाऱ्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद